मित्रांनो नमस्कार. अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज समाजामध्ये जर पाहिलं तर अनेक जणांना वजन वाढीची समस्या भेडसावत आहे आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषध ते वापर घेतात, वेगवेगळे उपचार करतात, परंतु ते अयशस्वी ठरतात. त्यांच्याकडून व्यायामही होत नाही आणि कोणतीही कष्टाची कामे होत नाही आणि त्यामुळं त्यांची चरबी ही ती वाढतच जाते, ढेरीचा जो घेर आहे तोही वाढत जातो आणि मग पर्सनॅलिटीवर इफेक्ट पडतोच. परंतु आरोग्याच्या विविध समस्या, उदाहरणार्थ BP वाढणे असेल किंवा शुगर वाढणं असेल, यासारख्या वेगवेगळ्या समस्या वाढतात आणि म्हणून मित्रांनो वजन कमी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बॉडी मास इंडेक्स जो आहे त्या पद्धतीनं त्याचं आपण निश्चितच विचार केला पाहिजे आणि आपलं BMI हा व्यवस्थित टिकला पाहिजे. यासाठी मित्रांनो आज पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इफेक्टिव 100% परिणाम करणारा हा घरगुती उपाय. तर मित्रांनो या उपायामध्ये आपण वापरणार आहोत तीन पदार्थ. या पदार्थ आपल्याला अत्यंत सहजरित्या उपलब्ध होतात, फक्त त्याचं प्रमाण आणि त्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण समजावून घेऊया. पहिली आहे लिंबू, त्यानंतर कांदा आणि तिसरी गोष्ट आहे आलं. मित्रांनो तिन्ही गोष्टी सहज घरामध्ये उपलब्ध होत असतात, आपल्या आहारामध्ये ह्या तिन्ही गोष्टी जात असतात. परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर आपण हे घेतलं तर नक्कीच आपल्याला इफेक्ट होणार आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला करायचं काय, बघा मित्रांनो या तीनही पदार्थांची पेस्ट तयार करून मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पहा, ही पेस्ट तुम्ही पाहू शकता, ही अशी पेस्ट झालेली आहे कांद्याची, नंतर आल्याची आणि लिंबू, या तीनही पदार्थांची ही पेस्ट तयार केलेली आहे. मित्रांनो याच्यामध्ये कांद्याची पेस्ट तयार करणं तर खूपच सोपं आहे, आल्याचीही पेस्ट करणं अत्यंत सोपं आहे, फक्त लिंबाची पेस्ट करताना मात्र काळजी घ्यायची. लिंबाची जी साल आहे ती साल काढून टाकायची आणि लिंबाचा जो गर आहे तो गर फक्त घ्यायचा आहे, तोही बियाविना, बियासुद्धा त्यामधल्या काढून टाकायच्या आहेत आणि गर फक्त आपल्याला ॲड करायचा आहे. तर मित्रांनो ह्या तिघांची पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे द्रावण घ्यायचं आहे गाळून. आपण हे जी पेस्ट तयार केली होती त्या पेस्टचं जे द्रावण आहे ते गाळून घेतलं आणि गाळून घेतल्यानंतर फक्त हे असं द्रावण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण व्हिनेगार मिक्स केलेलं आहे आणि थोडासा व्हिनेगार मिक्स केलेलं आहे आणि हे द्रावण आहे आपल्याला उपयोगी ठरणारं. मित्रांनो हे द्रावण आपल्याला कधी घ्यायचं आहे, तर जेवणापूर्वी 1 तास आधी. मित्रांनो तुम्ही संध्याकाळी जेवण करता, दुपारी जेवण करता, त्यावेळेस आपल्याला 1 कप हे द्रावण आपल्याला प्यायचे त्याआधी 1 तास. तर मित्रांनो हा उपाय आपण जर केला तर आपलं वजन कमी होणार आहे, आपली चरबी कमी होणार आहे, कारण तीनही पदार्थ असे आहेत की तीनही पदार्थ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या पचन संस्थेसाठी, आपल्या पचनक्रियेसाठी आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी. तर मित्रांनो हा उपाय करा आणि आपलं वजन कमी करणं अगदी 7 दिवसामध्ये आपलं 7 ते 8 किलो वजन कमी झाल्याचं आपल्याला जाणवेल. हा उपाय करा, कोणता साईड इफेक्ट नाही आहे, हा उपाय पूर्णतः आयुर्वेदिक आहे. मित्रांनो हा उपाय करा, तसेच ज्यांना समस्या आहे आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, माहिती शेअर करा आणि नक्कीच आपलं आरोग्य सुधारा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.